टोलच्या संबंधामध्ये एक तर आमची भूमिका अशी आहे की टोलचे जे दर आहेत ते कमी होणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु टोलचा जो पिरियड आहे तो पिरियड किती असावा हे ठरवणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आता जर आपल्याला रस्ते चांगले करायचे असतील तर सरकारकडे तेवढी आमदनी नसते आणि त्यामुळं लोकांच्या पैशातूनच आपणाला अशा पद्धतीचे रोड डेव्हलपमेंटचा कार्यक्रम करावा लागतो आणि त्यामुळे एकदम टोल सगळे बंद करणं योग्य राहणार नाही आहे। परंतु त्याच्यामध्ये काय जर सरकारने बसून त्याच्यातून तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि टोलचे दर थोडे कमी जास्त करून हा प्रश्न मिटवावा अशा पद्धतीची आमची सूचना आहे। राज्य सरकारमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदावरून रस्ते सुरू झालेली आहे, महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, अजित पवार देखील नाराज आहेत असं म्हटलं जातं। आता मुख्यमंत्री पदासाठी बरेचसे दावेदार आहेत पण आमचा पक्ष काय त्यामध्ये पडत नाही आहे, म्हणजे या वादामध्ये पडण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे। एक तर मुख्यमंत्री पदाचा वाद अजिबात नाही आहे, माननीय एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहे, त्यामुळं पुढे कधी काय तर संधी येईल काय त्याचं सांगता येत नाही आहे। पण अनेकांची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री राहिलेले असताना ते उपमुख्यमंत्री पदावरती आहेत, अजितदादा यांना डेप्युटी सी एम पद मिळालेलं आहे आणि अजितदादांची इच्छा आहे की ते गेले अनेक वर्ष डेप्युटी सी एम पदावरतीच आहेत। एकदा संधी आलेली होती ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अलायन्समध्ये ज्यावेळेला ज्याच जागा राष्ट्रवादी झाल्या होत्या, 71 जागा राष्ट्रवादीच्या होत्या, 69 जागा या काँग्रेसच्या होत्या, त्यावेळेला संधी आलेली होती परंतु त्यावेळेला काँग्रेसने लवकर ऐकलं नाही आणि माननीय पवार साहेबांनी त्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं आणि ते 4 मंत्रिपदं जास्त घेऊन हा विषय मिटवला होता। त्यावेळेला संधी जी आहे ती गेलेली आहे, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरणं अत्यंत आवश्यक होतं, ज्यांच्या जास्त जागा आहेत त्यांचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचं नियम होता आणि तो नियम काँग्रेसने डावलला, त्यामुळे अजितदादांची इच्छा आहे। पण आता पाहूया, पण आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाला कसलाही धोका नाही असं आपलं मत आहे। नाही त्या थोडी सोड पण आहेत आणि जोडी जोड पण आहे, म्हणजे सगळ्या या लोकांची जोडी पण अत्यंत चांगली आहे। आपल्याला सरकार चालवायचं आहे, माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं आपल्याला देशाला घेऊन जायचं आहे आणि त्यामुळे जे छोटे मोठे वाद जे आहे ते बाजूला ठेवले पाहिजे। आणि आता आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर विस्तार होणं अत्यंत आवश्यक आहे, एक वर्ष फक्त विधानसभेच्या इलेक्शनला राहिलेलं आहे आणि ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं आणि ते पाळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। आमचा पक्ष जो आहे तो छोटा पक्ष आहे, आमच्या पक्षाचे आमदार किती आहेत खासदार किती आहेत यापेक्षाही गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत आणि त्यामुळं या सगळ्या बाबींचा विचार करून गेल्या 2012 पासून जवळजवळ 11 वर्षे झाली माझा पक्ष बीजेपीच्या शिवसेनेसोबत आहे, त्यामुळं माझ्या पक्षाला एवढं डावलू नये। माझ्या पक्षाची जी भूमिका आहे तीन पक्षाचं सरकार अशीच भूमिका मांडली जाते, RPIचं नाव कधी घेतलं जात नाही आहे, त्यामुळे इतरही पक्ष त्यांच्यासोबत आहे, तिकडे एकदम दुर्लक्ष होता का कामा नये आणि त्यामुळे त्या लवकरात लवकर विस्तार करावा, त्यामध्ये RPIला मंत्रिपद द्यावं, मित्रपक्षांचा विचार करावा आणि जी महामंडळ आहे त्या महामंडळाचं जे वाटप आहे ते वाटप करताना रिपब्लिकन पक्षाला दोन तरी जे चेअरमन पद मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आता ठीक आहे, महाविकास आघाडीच्या बैठका घेण्यात त्यांना अधिकार आहे, आमची महायुती सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे, BJP च्या बैठका तर सुरू आहेत, त्यानंतर आमचा एकत्रितपणे बैठका होतील आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून आमची भूमिका अशी होती की आमच्या पक्षाला जर दोन जागा मिळाल्या तर शिर्डी आणि सोलापूर अशा दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळू शकते, त्यामुळं त्याचा विचार करावा। रिपब्लिकन पक्षाचा मोठा मतदारवर्ग आहे आपल्या सोबत, त्यांची मतं मिळवून आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं
दोन जागेच्या संबंधाने विचार करावा. शिर्डी हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मी एकदा हरलो होतो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहण्याची माझी इच्छा आहे, त्याचाही विचार करावा अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि दोन मतदारसंघ रिझर्व आहे, त्याचा विचार व्हावा अशा पद्धतीची आमची इच्छा आहे. पाहूया काय होतंय ते. काल जर आपण पाहिलं तर आजच सकाळी घाटकोपरमध्ये गुजराती नावाची पार्टी होती ती शिवसैनिकांनी सोडलेली आहे, पुन्हा एकदा मराठीचा सूर आवळण्यास शिवसेनेकडनं सुरुवात झालेली आहे. कसं पाहता आपण एकूणच या संपूर्ण घटनेकडे? तुम्ही तोडली शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं मारो आपलं घाटकोपर अशी जी पाठी लावली होती ती तोडण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी पाठी लावण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांची राहिलेली आहे. पुन्हा एकदा मराठी माणसाला टार्गेट करून किंवा लक्ष करून ही घोषणा शिवसेनेकडनं देण्यात आलेली आहे, कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की गुजराती पाठी तोडणं योग्य नाही आहे, परंतु त्या ठिकाणी मराठी पाठी लावा अशा पद्धतीची मागणी करण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि आपल्याला ज्यावेळेला आपण बाहेरच्या राज्यामध्ये जातो, आपण साऊथ इंडियामध्ये जातो, त्यावेळेला सगळे बोर्ड साऊथ इंडियाच्या लँग्वेजमध्ये असले तर आम्हाला काहीच कळत नाही त्या ठिकाणी. तिथे इंग्लिशचे बोर्ड असल्याशिवाय त्या दुकानाचं नाव, त्या मॉलचं नाव, रस्त्याचं नाव आम्हाला कळत नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या पाट्या आहेत त्या पाट्या जरी इतर भाषेमध्ये इंग्लिशमध्ये असल्या किंवा त्या इतर लँग्वेजमध्ये असल्याही तरी मराठीमध्येही ते असे बोर्ड असावेत अशा पद्धतीचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. पण अशा पाट्या तोडणं हे योग्य नाही असं आपलं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.